ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबोधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. मालेगावसह नाशिक ग्रामीण जिल्ह्यामध्ये आपण मागच्या ईद त्याचबरोबर इतर जे सण होते त्या संदर्भाने चोख बंदोबस्त लावला होता. यासाठी आपण नाशिक ग्रामीणचे 3000 पोलीस कर्मचारी त्याचबरोबर 1100 होमगार्ड व 2 SRPFच्या कंपन्या या बंदोबस्तात वापरल्या होत्या. मालेगावमध्ये मागच्या 1-2-3 दिवसांमध्ये पोलिसांनी 149-170 आसपास नोटिसेस ज्या आहेत त्या बजावल्या होत्या. त्याचबरोबर ज्या लोकांकडून शांतताभंग होण्याची शक्यता होती त्यांच्यावर देखील पोलिसांकडून 68-69 कारवाई करण्यात आलेली आहे. सदर 15 दिवसांच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या धार्मिक स्थळांकडून मंदिर मस्जिद यांच्याकडून लाऊडस्पीकरच्या परवानगीच्या संदर्भाने पण विविध पोलीस स्टेशनला अर्ज प्राप्त होते. त्या संदर्भाने पोलिसांकडून चौकशी करून त्या आधारावर परवानग्याही पुष्कळशा ठिकाणी 80% प्रकरणात देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये मी आपल्या माध्यमातून लोकांना हेही आवाहन करेन की कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. मालेगाव शहर त्याचबरोबर नाशिक ग्रामीण हे आत्तापर्यंत आपण शांत ठेवलेलं आहे व कोणत्याही कुठल्याही समाज विघातक प्रवृत्तीच्या लोकांकडून ही शांतता जी आहे ती भंग होणार नाही याच्या संदर्भाने पोलीस हे कटिबद्ध आहेत व निश्चितपणे कोणत्याही प्रकारचा शांततेला बाधा पोहोचणार नाही या दृष्टिकोनातून पोलीस पूर्ण उपाययोजना करून घेत आहे. साधारण 350 आसपास जे अर्ज आहेत सर्व प्रकारच्या धार्मिक स्थळांकडून मंदिर मस्जिद गुरुद्वारे यांच्याकडून प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी साधारण 325 आसपास जे अर्ज आहेत त्यांच्यावरती पोलिसांनी कारवाई केलेली आहे व परवानग्या ज्या आहेत त्या सर्व कागदपत्र वगैरे तपासून पोलिसांनी परवानग्या दिलेल्या आहेत. मागच्या 3 दिवसात मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात किंबहुना ह्या जो पुकारलेल्या गोष्टी होत्या त्याच्या संदर्भात नाशिक ग्रामीणमध्ये कुठे गुन्हे दाखल नाही आहेत. पुष्कळसे जे वेगवेगळ्या लोक होती त्यांना त्याच्यापूर्वीच आपण प्रतिबंधकरित्या 68-69 आपण ताब्यात घेतलं होतं. त्याचबरोबर त्यांना विविध कलमांच्या अनुसार नोटिसेस पण देण्यात आलं होतं. आपण प्रतिबंधक कारवाईमध्ये 151-3 जे आहेत ते 5 लोकांवरती केले होते. त्याचबरोबर 144-2 अनुसार पण आपण कारवाई लोकांवर केली होती. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबोधभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.